तुमच्या कोर्टातून वाद काढून टाका, मीडियामध्ये आता दाखवणं बंद करा. आम्हाला किती दिवस दाखवणार? सकाळी पाहिलं राणा, दुपारी पाहिलं बच्ची कळू, रात्री बच्ची कळू, हे बंद करा. बरेच प्रश्न आहे बाबा, माझं असं मत आहे का हा वाद पहिलेच मिटला. मीडियामुळे फक्त चालू, मीडियामुळे चालू दिसतं, बाकी वाद मिटलेला आहे. बिलकुल काहीच भांडण नाही, कुठे नाही नाही, मीडियानं केलं नाही आहे, पण आता ते लांबत आहे असं वाटतं मला. पण जे स्टेटमेंट जसे येत आहेत का, घरात घुसून मारणं वगैरे, हे जे स्टेटमेंट येतात ते सहसा त्या मीडिया बोलत. तुमच्यामुळे काय झालं, आम्ही तुम्ही काय पहिल्यांदा मी पाहतोय, मी आंदोलनात वाट पाहत होतो कधी ते इतक्या प्रमाणात. मी त्या दिवशी बरं म्हटलं ना, काही एवढी प्रसिद्धी 8 दिवस आंदोलनात दिली असते, ते 4-5 प्रश्न मार्गी लागले असते शेतकऱ्यांनी. आम्ही अमेठीला गेलो तेव्हा मला विचारत होते राज ठाकरे के बारे में क्या राय. तू महाराष्ट्रातलं सांगितलं आणि पत्रकारांनी तुम्हाला अनेकदा साथ दिली तुमच्या आंदोलनामध्ये. मी मीडियामुळेच आमदार झालो, तुम्ही लक्षात घ्या. पण आता हा वाद मिटला पाहिजे ना. तुम्ही आम्हाला इकून तिकून मार विचारत राहता, एखादा शब्द चुकला का अंगावर येतं ना सगळं. खरं बोलतो आता बिलकुल तुमच्या मतानंच ऐकणार याच्यानंतर, म्हणून काहीच बोलत नाही आतापासून. तुमच्या बोलण्यामुळे तर वाद निर्माण झाले ना. नाही मी बोलायलाच नाही पाहिजे असं म्हणत असाल तर बिलकुल याच्यानंतर बोलणार. मला कोणीतरी बोलवायला लावतंय म्हणून तुम्ही बोलला. हा असं म्हटलं तर आता बरं, आता कसं व्यवस्थित बोलले. गडू साहेब, खासदार नवनीत राणा पण म्हणतात की दोघांनी आपले वाद मिळवा. हा मी त्यांचा आदर मानतो, खरं खरं धन्यवाद देतो. नवनीतजीने फार चांगला प्रश्न मांडलेला आहे. काय होते का, आता व्यक्तिगत हे जर याच्यातून काही सार्वजनिक बदल झालं असतं, चांगलं निघालं असतं, तर वाद आता त्या आम्ही सभा घेतली, सांगितलं, आभार मानले राणाजीचे. मुद्दामून राणाजी म्हणतो बरं नाही, तर ते अधिक संतापणार का राणा कहून म्हटलं. तर मला वाद करायचा नाही आहे. तुम्ही सांगा ते काल 3 वाजता काय बोलले का मिटलं, बच्चू कडून आभार मानले आता प्रश्न मिटला. मग 6 वाजता काय म्हणतात ते घरात घुसून मार. आज काय म्हणतात का पुन्हा वाद मिटला, पुन्हा गोंधळ निर्माण होत आहे. म्हणून मी ठरवलं का आता आपण सुद्धा या गोंधळात जास्त गोंधळ आपण निर्माण करू.